सर्वांना नमस्कार, जय नाना। आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत। या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरु आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर मार्गदर्शन करीत असतात। आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की मागल्या पुष्पात आपण महाराष्ट्र व इतर प्रदेशाचा भूजल विषयी संशोधनाचा आढावा घेताना दर्गा कलम भूजल संबंधीचा अध्यायाचा आधार घेतला। ही पद्धत माझ्यासाठी कशी मी विकसित केली याबद्दल काही श्लोकांच्या आधाराने आपण चिंतन करणार आहोत। यातील 53वा अध्याय आपण बघणार आहोत। यात 124 श्लोक आहेत। काही श्लोकांमध्ये वृक्षाविषयी वर्णन आहे, काहीत मातींविषयी चर्चा केली आहे, तर काही श्लोकांमध्ये दगडांविषयी सांगितलं आहे, काही श्लोकांमध्ये विहीर कशी खोदावी याविषयी माहिती आहे। सर्वात शेवटच्या 122 आणि 123 श्लोकांमध्ये पाणी शुद्ध कसे करावे हे सांगितले आहे। यातील काही निवडक श्लोकांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। इथे आदरणीय वाहनांनी एक श्लोक सांगितला, त्याचा भावार्थ असा आहे की ज्या पद्धतीने मनुष्याच्या शरीरात नाड्या असतात त्याचप्रमाणे जमिनीतीलही शिला असतात, त्याचे व्यवस्थित ज्ञान झाले तर आपण पाण्याविषयी अनुमान करू शकतो। ढगातून पडणारे पाणी सर्वदूर सारखेच असते, पण ते जमिनीवर पडल्यावर त्या मातीचे गुणधर्म धारण करते व त्याचे स्वरूप बदलते। दर्गा कलम म्हणजे पाण्याची धार। ते म्हणतात की पृथ्वीवर अनेक नाड्या असतात, त्याचा अभ्यास महत्वाचा आहे। त्या नाड्यांना त्यांनी नावे देखील दिली आहेत, वेगवेगळ्या दिशांच्या अनुषंगाने त्यांनी नावे दिली आहेत, त्यावरून त्या दिशेच्या नाड्यांना ती ती नावे त्यांनी दिली आहेत। या सर्वांच्या मध्ये एक महाशिरा असते असे ते म्हणतात। याशिवाय शेकडो नाड्या असतात। पाताळातून सरळ वर येणारी शिरा असते तिला ऊर्ध्व शिरा म्हणतात, ती शुभ असते। या दिशांकडे असलेल्या शिरांशिवाय अन्य शिरा असतात, त्या शुभकारक नसतात। अशा पद्धतीने त्यांनी वर्णन करून त्याचे नामकरण केले आहे। मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अष्टदिशांच्या नाड्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला। समजा उत्तर दिशेचा शोध घेतल्यावर मग ईशान्य दिशेचा शोध घ्यायचा, मग पूर्व दिशा बघायची व नाडी शोधायची। हळूहळू मला मग सवयीने आपल्या हातातल्या असलेला पेंडुलम हलायला लागतो हे लक्षात आले व मग हळूहळू पुढे जायचे, मग तो पाण्याचा पॉइंट लक्षात येतो। हे माझे शिरा शोधन तंत्र माझ्या कामात आले। याबद्दल काही निवडक श्लोक आपण आज बघू असे ते म्हणाले। आदरणीय महाराज म्हणाले की असे ते म्हणाले व पुढे सांगितले की एखाद्या निर्जल प्रदेशात जर आपल्याला वेचाचे झाड दिसले तर त्या वेचाच्या झाडापासून 3 हात पश्चिम दिशेला म्हणजे 4.5 फूट आणि तिथून 1.5 पुरुष खोदले तर पाण्याची संभावना असते असे ते म्हणतात। व 1/2 पुरुष खोदल्यानंतर भुरक्या रंगाचे दगड मिळाले व त्याच्या खाली पिवळ्या रंगाची माती येते, माती संपल्यावर दगड येतो व त्याला फोडल्यावर पाणी लागू शकतं असं ते सांगतात। याला पश्चिम शिरा म्हणतात। भटोत्पल वगैरे टीकाकारांनी यावर आणखी प्रकाश टाकला आहे। पूर्व शिरेला लागणाऱ्या पाण्याची माहिती त्यांनी इथे दिली आहे। पुढे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी पाणी कसे मिळू शकेल याविषयीची माहिती दिली आहे। अर्जुन वृक्षाविषयी ते म्हणतात की त्याच्या उत्तर दिशेला वारुळ मिळालं तर त्या वृक्षाच्या पश्चिम दिशेला 25 फूट खोदल्यानंतर तिथे पाणी असतं। जमीन खोदत असताना 4.5 फुटावर भुरकट रंगाची माती मिळते व त्यानंतर पांढरी माती मिळते, त्यानंतर काळी माती मिळाल्यानंतर त्याच्या खाली पाणी सापडतं। पुढे निर्गुंडी वृक्षाच्या कुठे व किती खाली पाणी मिळेल हे देखील त्यांनी इथे सांगितले आहे। बोराच्या झाडाबद्दल ते म्हणतात की पूर्व दिशेला जर वाळू असेल तर तिथे पाणी कुठे मिळेल हे पण त्यांनी सांगितले आहे। तसेच पळस वृक्ष व बेल अवदुंबर
जर एका ठिकाणी दिसले तर तिथेही पाणी मिळते. जंगली अंजिराजवळ पाणी सापडू शकते. या झाडांपासून किती फुटावर किती खोदावे याची माहिती त्यांनी सविस्तरपणे दिली आहे. कंपील झाडाजवळही पाणी मिळेल असा उल्लेख इथे आला आहे. तसेच सप्तपर्णीजवळ वारूळ दिसलं तर तिथे बाजूला खडलं तर तिथेही पाणी मिळतं असं ते म्हणतात. तसेच करंज वृक्षाजवळ पाण्याची शिरा आढळते. तसेच कदंब व ताडाच्या जवळही पाण्याच्या शिरा कुठे कुठे सापडतात याचे अनुमान त्यांनी सांगितले आहे. काही वनस्पतीच्या जवळही विशिष्ट अंतर खोदले तर पाणी सापडू शकते. अशा प्रकारे त्यांनी अनेक वृक्षांच्या किती फुटावर किती फूट खोदले की पाणी मिळू शकेल व खोदताना कशा प्रकारची माती जमीन असते याविषयी अतिशय विस्तृत माहिती या ग्रंथात दिली आहे असे आदरणीय महाराजांनी सर्व विषय सविस्तरपणे समजावून सांगितला आणि आपल्या वाणीला त्यांनी स्वल्पविराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण भूजल संदर्भामध्ये किंबहुना वैदिक भूगोल भूजल विज्ञान या संदर्भात बृहत संहिता ग्रंथामध्ये जो एक विशेष अध्याय दकार गलम या अध्यायातली पूर्वार्धातल्या काही श्लोकांच्या आधारे आपण भूजल म्हणजे भूगर्भातलं पाणी शोधन कसं करावं किंवा ज्याला आजच्या भाषेत वॉटर डाउजिंग वॉटर डिवाइनिंग वगैरे म्हणतात या संदर्भात आपण चर्चा पाहिली. या संदर्भात मला विशेष असं सांगायचं आहे की सुरुवातीला या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर अनेक वर्ष एक भूवैज्ञानिक म्हणून काम करत असताना मी अनेक ठिकाणी अनेक वेळा किंबहुना असंख्य वेळा आत्तापर्यंत पाणी शोधण्याचे जे प्रयोग केले ॲज ए कन्सल्टंट म्हणून वॉटर डिवाइनिंग अशा पद्धतीने पाणी कुठे लागेल याचा अनुमान काढण्याचं हे जे तंत्र मी स्वतः जे विकसित केलं त्याच्या आधारभूत जे काही काही सूत्र होते ते सूत्र आपण या पूर्वार्धामध्ये आपण बघितले. आता आपण याच्याबरोबर जसं वृक्षांचा विषय आपण बघितला काही विशिष्ट प्रकारचे जे दगड वगैरे हे विहिरीत खणताना आपल्या लक्षात येतात त्या संदर्भामध्ये आज सुद्धा जर एखाद्या भागात जर विहीर खणली तर काही विशिष्ट भागामध्ये तो माळव्याचा भाग असो कोकणचा भाग असो विदर्भाचा भाग असो किंवा अगदी ज्याला मरुप्रदेश म्हणतात वळवंटी भाग म्हणतात असा गुजरातचा काही भाग असो किंवा राजस्थानचा भाग असो पण या ग्रंथामध्ये 1500 वर्षापूर्वी जे काही की अनुमानं सांगितलेली आहेत की आज सुद्धा विहीर खणताना त्या पद्धतीची बऱ्याच ठिकाणी दिसून येतात हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. हाच विषय आता आपण उत्तरार्धा जेव्हा पुढे चालवतो आहोत तेव्हा आज आपण सुरुवात करताना वराहमिहिराने त्याच्या या ग्रंथामध्ये दकार गलम या अध्यायात 90वा जो श्लोक आहे हा 90वा श्लोकामध्ये भूमी म्हणजे जमिनीच्या रंगावरून पाण्याचं शोधन कसं बघावं याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. ते असं म्हणतात एक निभा यत्र मही तृणतरु वल्मिक गुल्म परिहीना तस्याम यत्र विकारो भवंती धरित्र्याम जलम तत्र. म्हणजे ज्या ठिकाणी समग्र भूमी ही एका रंगाची असेल आणि क्वचित एखाद्या जवळ जर ती एखाद्या ठिकाणी क्वचित ती वेगळ्या रंगाची दिसली आणि त्या समग्र भूमीवरती जर चारा वृक्ष एखादा वारूळ किंवा
बाकी आपण झुडपा वगैरे म्हणते, काहीही नसेल तर ही अलग अशी वेगळी वाटणारी अशी जी जमिनीचा जो भाग असेल त्या ठिकाणी पाच पुरुष म्हणजे जवळजवळ 40 फुटाच्या जवळपास जर खणलं तर त्या ठिकाणी पाणी मिळण्याची शक्यता असते. याला या ग्रंथावरचा जो आणखीन एक भाष्यकार आहे या विषयावरचा, त्याचं नाव सारस्वत. ही जी सारस्वत संहितेमध्ये या ग्रंथाने जे लिहिलेलं आहे ते असं म्हणतात, एक वर्णा मही यत्र वृक्ष गुल्म तृणादिवी वल्मेकश्चापि रहिता तस्याम तत्र विपर्ययाः पंचभी पुरुषेस्तत्र जलम भूमावदा स्थितम. यानंतर ग्रंथकार असे म्हणतात, वरामी यत्र स्निग्धा निम्ना सवालुका सालनादिनी वास्यात तत्रार्ध पंचकै वारी मानवे पंचभिर्यादिवा. म्हणजे ज्या ठिकाणी जमीन चिकणी चिकण ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने दबलेली आणि त्याला जर का आपण ठोकलं असं थोडं आपण ठोकून पाहिलं तर आवाज करते अशा पद्धतीने, आणि जर आपल्याला असं वाटलं की खालून जर जो पोकळ आहे किंवा आपण त्याच्यावरती जर मारल्यानंतर जमिनीवर मारल्यावरती पुन्हा जसं इको म्हणतो आपण परा आवाज पुन्हा परिवर्तित होऊन येतो अशा पद्धतीच्या जर जमीन असेल तर त्या ठिकाणी 4.5 पुरुष म्हणजे जवळजवळ 30 फूट साधारणपणे 27 ते 30 फुटाच्या आसपास एवढं पाणी त्या ठिकाणी नक्की असतं 30 फुटाच्या जवळपास. मग पुढे स्निग्ध तरुणाम याम्ये नरेश चतुर्भी जलम प्रभुतंच तरुगहनेपी ही विकृतो यस्तस्मात तद्वदेव वदेत. म्हणजे ज्या ठिकाणी हिरव्या रंगाची झाडं असतील अगदी एखाद्या भूमीवरती त्याच्या दक्षिणेकडे जर 4 पुरुष अशा पद्धतीने जर आपण खोदून पाहिलं तर त्या ठिकाणी विहीर किंवा चांगल्यापैकी पाणी आपल्याला मिळण्याची शक्यता असते. एक आणखीन अनुमान त्यांनी वेगळं सांगितलंय की बगीच्यामध्ये किंवा उपमानामध्ये जिथे बऱ्याच वृक्षांच्या मध्ये एखादं जे वृक्ष आहे तो आपल्या स्वाभाविक अशा स्वरूपात नसेल म्हणजे वेगळ्या वेगळ्या असेल यांच्यामध्ये तर त्या वृक्षाच्या सुद्धा दक्षिणेला जर खोदून पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा 4 पुरुष इतक्या खाली पाण्याची शक्यता असते. याच्यामागे कारण असं की त्याला जी ॲबनॉर्मॅलिटी आपण म्हणतो त्या एकाच वृक्षाला या सगळ्या बगीच्यामध्ये त्याचं कारण म्हणजे त्याच्या जवळपास असणारे जे पाण्याची धार असेल जी आपण म्हणतो त्याला रेषा त्यांनी असं म्हटलं आहे ती जी आहे तर ती त्या पद्धतीने कदाचित त्याच्यावर तो प्रभाव असतो. आता त्यांनी असं म्हटलंय की नमते यत्र धरित्री सार्धे पुरुषेंबू जांगला अनुपे कीटा वा यत्र विनालयेन बहु अंबू तत्रापी. म्हणजे जांगल आणि अनुप प्रदेशांमध्ये ज्या ठिकाणी आपण मागल्या आपल्या पुष्पामध्ये जांगल प्रदेश आणि अनुप प्रदेश म्हणजे जो ओलसर भाग असतो जमिनीचा नम भाग या भागात आपण म्हणतो असा जो प्रदेश आहे ज्या ठिकाणी पाय ठेवल्यानंतर पाय रुततो जमिनीमध्ये तिथे साधारणपणे 4 ते 4.25 फुटाच्या आत सुद्धा खाली पाणी मिळण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे जिथे मुंग्या वगैरे वारूळ नसताना सुद्धा ज्या ठिकाणी मुंग्या फिरताना दिसतात जमिनीच्या तिथे तिथे सुद्धा पाणी मिळण्याची शक्यता असते. पुढे ते असं म्हणतात की उष्णा शीताच मही शीतोष्णा अंबरित्र
त्रिभीर नरेश सारदेह इंद्र धनुर्मत्सो वा वल्मिको वा चतुर असतात. म्हणजे सगळीकडे ज्या ठिकाणी भूमीवरती आपण जर अनवाणी फिरलो तर त्या ठिकाणी एखाद्या नेमक्या ठिकाणी पाया जर एकदम गारवा लागला किंवा सगळ्यातून जर गारवा असेल आणि एखाद्याच ठिकाणी जर उभं राहिलो तर पायावर जर गरम गरमपणा वाटला असं वाटलं की तेवढा नेमका भाग आपण उभोय तो भाग गरम आहे, त्या ठिकाणी सुद्धा साडेतीन पुरुष म्हणजे साधारण 26 ते 30 फूट इतक्या खोलीवरती पाणी असण्याची शक्यता असते. एक आणखीन महत्वाचा भाग त्यांनी असं म्हटलंय की जिथे जमिनीवरती सूर्याची किरण पडल्यानंतर या जमिनीच्या तिथल्या भागामध्ये इंद्रधनुष्य ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने रंग दिसतात किंवा अशा की एखाद्या मासोळी अशा पद्धतीचा आकार किंवा त्या ठिकाणी वारूळ अशा ठिकाणी दिसेल ज्या तर तिथे सुद्धा पाणी असतं. पुढे ते म्हणतात की वल्मिकानाम पंक्त्या यद्येको भ्युच्छ्रित शिरा तददा शुष्यंती न रोहते वा तस्यां यस्याम च तत्रांभा 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 म्हणजे तत्रांभा पाणी. लागोपाठ खूप वारुळ जर असतील त्यात एक उंच असेल आणि त्या लागोपाठ असणाऱ्या अनेक वारुळांच्या मध्ये जर एखादं उंच असेल तर ते उंचवालं जे वारुळ असेल अपेक्षाकृत त्या वारुळाच्या खाली बरोबर चार हातावरती चार हात याच्यावरती एक जलशिरा असते. किंवा जिथे जर तुम्ही एखादं बीज टाकलं ते जर उगत नसेल आणि त्या नेमका एखाद्या भागामध्ये जर आपण काही पीक घेतलं असेल ते जर का वाळून जात असेल तर त्याही ठिकाणी चार हात इतकं खणलं तर पाणी मिळण्याची शक्यता असते. याला सारस्वताने थोड्या सोप्या शब्दात असं म्हटलंय वल्मिक पंक्त्या यदि एको गोच्छित तदस्त जलोघलम दघो जलम न रोहते शिष्यते वा यत्र सस्य चतुष्कारतात जलम तन्ने व निर्देशम भूमो निसंशय सदा तदा. आता एक आणखीन पुन्हा त्यांनी विशेष मत त्यांनी जे म्हटलंय त्यात असं म्हटलंय न्यग्रोध पलाश औदुंबरैहि समेते स्त्री भिर्जलम तदद वटपिप्पल समवाये तद्वाच्यम शिरा चोदक. म्हणजे वड न्यग्रोध म्हणजे काय वेळा औदुंबर आणि पिंपळ त्याला औदुंबर असं म्हटलं गुल्लर हे तिन्ही वड औदुंबर पिंपळ हे जर तिन्ही एकत्र असतील तर यांच्या सुद्धा खाली तीन हात तास खोदल्यानंतर जर एखादी शिरा मिळाली तर ती उत्तर शिरा अशा पद्धतीची ती असते अशी मिळण्याची शक्यता असते. या पद्धतीने वड आणि पिंपळ हे दोन्ही जरी एका ठिकाणी असेल तर तो सुद्धा पाणथळ भाग समजावा त्या ठिकाणी सुद्धा पाणी असं समजावं. आता एक त्यांनी विशेष असं सांगितलंय की अग्नेये यदि कोणे ग्रामस्य पुरस्य वा भवेत कुपः नित्यं स करोति भयं दाहंच समानुषं प्रायः. म्हणजे गाव किंवा वस्तीमध्ये पूर्वीच्या काही लहान लहान वस्त्या असायच्या 5-6 झोपड्यांच्या वगैरे अशा किंवा लहानशी गावं असतील खेड्यामधली बऱ्याचशा गावात खुदखुर्द बुद्रुक वगैरे अशी 15-20 घरांच्या अशा वस्त्या तिथे एखादी विहीर असते त्या विहिरीमधून सगळे लोक पाणी भरतात तर त्या काळामध्ये वरामिरेच्या काळामध्ये एक जी सार्वत्रिक अशी समजूत होती एखादा मोठा विहीर वगैरे असेल तर त्या संदर्भात ते सांगतात की गाव किंवा वस्ती याच्या अग्नेय कोणामध्ये जर एखादा विहीर किंवा अशा मोठ्या पद्धतीचं कूप वगैरे असं बनवलं गेलं पूर्ण गावकऱ्यांसाठी
तर त्या वस्तीला कुठल्या कुठल्या पद्धतीने सदा नेहमी भीती वाटत राहते आणि काही वेळा त्या विशिष्ट भागामध्ये अग्नीचा त्रास होतो. तसच मग तो म्हणतो नैऋत्य कोणी बालक्षयांच वनिता वयंच वायव्ये. जे वायव्य कोण मध्ये कोणात जर का नॉर्थ वेस्ट मध्ये आपण ज्याला वायव्य म्हणतो किंवा उत्तर पश्चिम या जर असेल तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्यांनी असं म्हटलंय की स्त्रियांसाठी अशुभ आहे एखाद्या भागात. आणि नैऋत्य कोणामध्ये जर विहीर असेल ते लहान मुलांच्या दृष्टीने ती फारशी चितावह नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने दिक्त्रय मिळत त्यक्त्वा शेषासु शुभावह कुपा. म्हणजे म्हणून हे तीन कोण सोडून कुठले तर अग्नेय वायव्य आणि नैऋत्य. म्हणजे सरसर आजच्या भाषेमध्ये ज्यांना इंग्रजीचा सराव आहे त्यांच्या दृष्टीने साऊथ ईस्ट अग्नेय किंवा दक्षिण पूर्व, नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम हे तीन कोण त्या वस्तीच्या. हे सोडून कुठेही इतर ठिकाणी आपण कुवा किंवा एखादी पाण्याची जागा बनवली तर ती शुभकारक अशी समजावी. आज सुद्धा बरेच लोक जेव्हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे बघतात की आपण एखादा बोरवेल घ्यायचा असेल, विहिरी करता कुठे जर वॉटर रिझर्वायर करायचे असेल, त्यांच्या दृष्टीने सुद्धा पारंपरिक पद्धतीने चालतेलेलं वास्तुशास्त्राचा एक नियम या पद्धतीने त्यांनी सांगितला आहे की अग्नेय वायव्य आणि नैऋत्य या तीन दिशा फक्त या दृष्टीने वर्ज्य कराव्या, बाकी कुठेही विहीर वगैरे असली तर चालत. आता सारस्वताने आतापर्यंत जे त्याच्याबद्दल सांगितलं आहे त्यांनी या दगालगलाबद्दल त्याचे काही काही भाष्य आपण पाहिले. आता या ठिकाणी एक महत्वाचा भाग असा आहे की याच दकारगलम या विषयामध्ये वरामिहिराने मनुस्मृतिकार जो मनू आहे त्याचाही या ठिकाणी परामर्श घेतला आहे आणि जो ग्रंथकार आहे त्यांनी त्याच्या आधाराने काही मते इथे जी प्रदर्शित केली ती आपण बघणार आहोत. याचा अर्थ की हे जे शास्त्र आहे दकालगलम हे फक्त वहरामेरीच्या वेळेस नव्हे तर त्याच्याही पूर्वीपासून, म्हणजे ज्या ठिकाणी मनूचा उल्लेख केला जातो त्या मनुस्मृती कालापासून साधारणपणे हे शास्त्र लोकांना अवगत होत. तर हे जे मूळचे श्लोक आहे ते असे आहे स्निग्धा यत पादप गुल्म वल्लोः निश्चिद्र पत्राश्च ततशिरास्ति पद्मक्षुरो क्षीर कुलाः संगुंडाः काशाः कुशावा नलिकाः नलोवा खर्जुर अर्जुन वेतसाः सु क्षीरान्विता वा द्रुम गुल्म वल्याः छत्रे भनागा शतपत्री नीपा सुनर्तकमालाश्च ससिन्धुवाराः विभीतको वा मदयंतिका वा यत्रास्ति तस्मिन् पुरुषत्रेयम्भाः स्यात् पर्वतस्योपरि पर्वतो अन्यतस्तत्रापि मूले पुरुषत्रेयम्भाः. या ठिकाणी संक्षिप्त अशा पद्धतीने मनोमत ज्याला म्हणतात म्हणून त्यांनी असं सांगितलंय की स्वभावता ज्या ठिकाणी निसर्गता जे वृक्ष लता किंवा आपण ज्याला पुष्प वगैरे असं म्हणतो पानवाली छिद्ररहित ज्याला छिद्र नाही अशा पद्धतीचे नसतील असे जर ज्या ठिकाणी कुठे दिसत असतील तर त्या ठिकाणी तीन पुरुष म्हणजे 22 फूट अशा पद्धतीने पाणी असतं. म्हणजे साधारणपणे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणची पानं असतील त्यांना छिद्र मिळणार नाही, स्निग्ध असतील त्यांची पानं वगैरे, ओलसर असतील, हिरवट, अशा पद्धतीने
किंवा एखाद्या जमिनीवरती भूमिकमल, यांनी या ठिकाणी उल्लेख करताना असं म्हणले भूमिकमल म्हणजे गुलाब, ज्याला एक वेगळा शब्द त्यांनी असं म्हटलाय. आणि गोखरू खसरवस, खस ज्याला म्हणतो गुंडू, अशा पद्धतीचा चारा जो आहे खस आपल्याला माहिती आहे त्याला. आणि फूस किंवा एक प्रकारचा जडिया हा नावाचा एक विशेष भाग असतो त्याला शतपत्र निशा निपा असं म्हटलंय त्यांनी. किंवा खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत किंवा ज्याला क्षीर वृक्ष ज्यातून दूध निघतं अशा प्रकारचे जर वृक्ष असतील किंवा अशा पद्धतीचे जर वनस्पती असतील तर त्या ठिकाणी शुद्ध पाणी असण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक औषधी वनस्पतींचा उल्लेख करताना असं म्हटलंय की हस्तिकर्ण, नागकेसर, कमल, कदंब, करंज आणि मदयंती अशा प्रकारचे जर वृक्ष तिथे असतील तर त्या ठिकाणी तीन पुरुष अशा पद्धतीने 22 ते 27 फुटापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता असेल. विशेषतः त्यांनी असं म्हटलंय की पहाडाच्या वरती पहाड असा जर चढलेला दिसला, काही ठिकाणी दृश्य असं दिसलं तर त्या ठिकाणी सुद्धा तीन पुरुष खाली पाणी असतं. पण याविषयी त्यांनी फारसा विशेष वर्णन केलं नाही. आता हे मयमतम म्हणून जे सांगतात तर ते आणखीन एक सांगतात, या मौंजिके हे काशकुशेश्च युक्त नीलाच मृद्यत्तर स शर्कराच तस्या प्रभूतम सुरसंच तोयम कृष्णाथवा यत्र च रक्तम उद्धाः. म्हणजे ज्या जमिनीवरती मुंज, कांस अशा कुश आणि निळसर रंगाच्या रेती असलेली, निळसर रंगाची माती असणारी अशी जी रेती, अशी जी कण त्यात मिळतात आणि अशा भूमीच्या जर खाली जर एखादी विहीर घेतलेली असेल तर त्या विहिरीचं पाणी स्वादिष्ट म्हणजे चांगल्यापैकी पिण्यायोग्य असं गोडसर असतं. आणि त्यांनी आणखीन सांगितलंय की काही ठिकाणी जिथे काळी माती आणि लाल माती असेल त्या ठिकाणी सुद्धा जे विहीर जर असेल त्यात पाणी असेल तर ते पाणी सुद्धा गोड असतं. मग त्या मृत्तिकेचं आणखीन वर्णन करताना त्यांनी सांगतात, स शर्करा ताम्रमही कषायम क्षारम धरित्री कपिला करोती आ पांडुरायाम लवणम प्रदिष्टम मृष्टम पयो नील वसुंधरायाम. म्हणजे तांब्याच्या रंगाची एखादी, ज्याला आपण तांब्याचा रंग म्हणतो ताम्र, तर त्याच्या रंगाचं एखादी रेत कण ज्यात नाही किंवा ज्याच्यात फारशी रेती अशी नाही, रेत मिसळलेली आहे पण फारशी नाही, अशा रंगाची माती तर त्या ठिकाणी पाणी जे असतं ते थोडं कडसर असतं किंवा आपण त्याला खारट असं आपण म्हणू शकतो. तसं भुरकट रंगाची जर पिवळी माती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जे पाणी मिळतं, विहिरीला कदाचित पाणी असतं ते सुद्धा खारट असू शकतं. आणि पांडुरंग म्हणजे पिवळा रंग किंवा पांडुरुका रंग जर असेल पिवळा, त्या पद्धतीचं जर माती असेल तर सुद्धा काही वेळा पांढरी आणि पिवळसर अशी जर मातीचा रंग असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बरेच वेळा हे जे पाणी मिळतं हे सुद्धा खारट असू शकतं त्याला. पण जर निळ्या रंगाची माती असेल, निळसर त्याला झाक असणारी माती असेल तर त्या ठिकाणी मात्र जे पाणी मिळतं ते साधारणपणे गोड असतं पाणी. म्हणजे आता आपण आत्तापर्यंत बघितलं की या मातीच्या रंगावरून आणि त्यात असणारी जी रेती असते ती जी रेत असेल ते रेत जर का त्यात मिश्रण असेल तर त्याच्यावरून या ग्रंथकारांनी पाण्याचा वर्ण म्हणजे त्या मातीच्या वर्णावरून पाण्याची चव कशी असेल, गुण कसे असेल याचं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी संक्षेपाने त्यांनी असं म्हटलंय की सूर्याग्नी भस्मोष्ठ
खरानुवर्णा या निर्जलासा वसुधा प्रदिष्ठा रक्तांकुरा क्षीरयुता करीरा रक्ता जरा चेष जलस्पनोध। म्हणजे ज्या ठिकाणी भूमीवरती सूर्य अग्नी राख आणि माती कशी असेल भूमी, तर उंट किंवा गाढव यांच्या रंगाची जर का त्या ठिकाणी माती असेल, म्हणजे अग्नी जशी राख असते तर अग्नीचे राख तशी, किंवा उंटाचा असा वर्ण असतो किंवा गाढवाचा असा रंग असतो, तर अशा ठिकाणची जी माती असेल जर वरती, तर त्या मातीमध्ये पाणी मिळण्याची शक्यता कमी असते किंवा जवळजवळ काही वेळा पाणी मिळत नाही। म्हणून तो असं म्हणतो या निर्जला असा वसुधा प्रतिष्ठा, ही जवळजवळ निर्जल असेल पण जिथे करील रक्तांकुरा क्षीरे उता, म्हणजे करील अशा प्रकारचा जो जंगलाचा एक वनस्पती आहे आणि त्याला लाल फुलं अंकुरित जर असतील आणि ते जर दुग्ध क्षीर अशा पद्धतीचं असेल आणि जर त्याचा जो लाल रंगाची जर जमीन असेल तर त्या ठिकाणी दगडाच्या खाली पाणी असतं आणि ते गोड असत। त्याचबरोबर वैदुर्य मुदगा अंबुमे चकाभा हा पाकोन मुखो औदुंबर सत्रिभावा भंगा अंजना भा कपिला थवा या देया शिला भूमीर समीप दोया। म्हणजे इथे वैदुर्य, आपण जिथे वैडुर्य आपण एक जे म्हणतो रत्न, अशा ठिकाणी जी वैडुर्याची शिला म्हणजे असे जी काय आपण रॉक्स त्याला म्हणतात, वैडुर्याचा अर्थ आत्ता सध्या आपण ज्याला पन्ना असं म्हणतो पाचू, तर किंवा लहसुनिया म्हणजे अमेथिस्ट वगैरे याच्या रंगाची, किंवा मुंग म्हणजे साधारणपणे ओळ याच्या रंगाची, किंवा ढगांच्या रंगाची अशी जर का ज्या ठिकाणी शिला असेल दगड असेल, किंबहुना त्या शिलेचा दगडाचा म्हणजे त्या ठिकाणी जे दगड मिळतात त्याचा रंग एखादं आपण ज्याला औदुंबराचं फळ म्हणतो, ते औदुंबरचं फळ म्हणजे गुल्लड, ते जर का लालसर रंगाचं पकल्यानंतर जसं दिसतं उंबराचं फूल फळ, तर ते जर का त्या पद्धतीची जर शिला असेल आणि ती जर खालपर्यंत असेल तर त्या तो त्या शिलेला तोडल्यानंतर त्याच्या खाली जर काळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाचा पुन्हा जर शिला त्याच्या खाली दिसत असेल तर त्याच्याजवळ खूप पाणी असण्याची शक्यता असते। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रॉक फॉर्मेशन्स, एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या कलर्ड असे जर फॉर्मेशन असतील, ग्रीनिश कलरचे व्यावहारिक भाषेत बोलायचं ग्रीनिश कलरचे, व्हायलेट कलरचे, किंवा औदुंबराचं फळ आपण ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीचे लालसर वगैरे अशा पद्धतीचे जर का रॉक असेल आणि ती फोडल्यानंतर वरून काढल्यावरती खाली जर का काळसर रंगाचा असा कुठे दगड किंवा पिवळ्या रंगाची असं पुन्हा एखादी रॉक मिळाली, तर तिथे जवळपास कुठेतरी पाणी आहे आणि ते चांगलं आहे असा हा ग्रंथकार म्हणजे हा ग्रंथकार सांगतो। पुढे तो असं म्हणतो की पारावतो क्षौद्र घृतोपमाया सोमस्य वस्त्रस्य चतुल्यवर्णा या सोमवल्याश्च समान रूपा साप्याशुतोयम कुरुते क्षयम च। म्हणजे ज्या ठिकाणचा दगड हा आपण कबूतर ज्याला म्हणतो त्याच्यासारखा रंगाचा असेल, किंबहुना मध किंवा तूप चांगलं तूप जे असेल त्या रंगाचा अशा जर का पद्धतीचा असेल तर त्याच्याजवळ सुद्धा त्या भागामध्ये पाणी चांगलं मिळण्याची शक्यता असते। तसं एक त्यांनी असं म्हटलंय तांबरे ही समेता पृषते विचित्रे रा पांडुर्भस्मोष
खरा अनुरूपा भृंगोपमांगुष्ठिक पुष्पिका वा सूर्याग्निवर्णाची शिला वितोया. म्हणजे ज्या शिला किंवा रॉक वरती तांब्यासारखा ताम्रवर्ण अशा पद्धतीचे त्या शिलेवरती जर थेंब असतील, त्याच्यावर डाग असतील आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या रंगाचे आपण जे शिंतोळे असतात ते असतात, किंवा पांढूर म्हणजे लाईट येलो हलका पिवळ्या रंगाचा, आणि मग त्या ती जी शिला असेल तो त्याचा जर राख त्याचा रंग हा राखेसारखा उंटासारखा वगैरे असेल, किंवा या ठिकाणी त्याने असे सांगितले भृंगोपमा अंगुष्ठिक पुष्पिका म्हणजे भवऱ्यासारखा किंवा अंगुष्ठिका असा जो वृक्ष आहे म्हणजे लाल आणि काळसर अशा पद्धतीचा जर मिश्र वर्णाचा जर असेल तर अशा ठिकाणी तसंच सूर्याग्निवर्णा म्हणजे सूर्य किंवा अग्नीच्या रंगाचा असा जर का ती शिला दगड असेल त्या ठिकाणी पाणी मिळणार नाही. आणि मग चंद्रा तपस फटिकमौक्तिक हेम रूपा याश्चेंद्र नीलमणी हिंगुलुकांजनाभा सूर्योदयांशु हरिताल निभाश्च याश्चुः स्था शोभना मुनिर्वचोत्र वृत्तमेतत. म्हणजे ज्या ठिकाणी जी जमीन असेल ती स्फटिक म्हणजे जर आपण रॉक क्रिस्टल वगैरे असं म्हणतो ॲगेट्स वगैरे हे जे स्फटिकाचे सगळे प्रकार असतात त्या पद्धतीची, आणि त्या ठिकाणी मौक्तिक म्हणजे एक प्रकारचं मोत्यासारखं सुवर्णासारखं किंवा नीलम असतो काजळासारखं हिंगुलक अशा पद्धतीचं अशी जर ज्या ठिकाणी जमीन असेल या पद्धतीची जी मोत्यासारखी चकणारी किंवा सुवर्णासारखी दिसणारी असे वेगवेगळ्या वर्ण जे त्यात असे दिसतात, किंवा एखादा उगवत्या सुरुवात सूर्यासारखा ज्या जमिनीचा वर्ण असेल तर त्या ठिकाणी पाणी मिळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने जेव्हा ग्रंथकारांनी या वराहमिहिराने आत्तापर्यंत वर्णन केलं आहे तर ते वर्णन करताना आपल्याला दिसतं की त्यांनी भूमी म्हणजे एखाद्या ठिकाणची जमीन, त्या जमिनीवरती असणारी माती आणि त्याच्यावरती असणाऱ्या ज्या शिला म्हणजे रॉक्स त्या ठिकाणी फॉर्मेशन्स आपण जिऑलॉजिकली म्हणतो त्याला, हे जे असतात तर ते दगड जे मुळात असतात शिला त्याचे रंग या रंगावरून पाण्याचा अंदाज कसा घ्यावा याबद्दल त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला वर्णन करून या श्लोकांमध्ये सांगितलं. आता एखाद्या जर असं वाटलं की हे कसं शक्य आहे की अशा पद्धतीच्या फक्त भूमीच्या रंगावरून किंवा शिलांवरून किंवा मातीच्या रंगावरून त्या ठिकाणी पाणी कसं ओळखावं, ते आजच्या काळात शक्य आहे, तर मला यानिमित्ताने फक्त एक सांगायचं आहे की आपण सध्या वर्तमान गेल्या 50 वर्षापासून साधारणपणे 1972-73 पासून जेव्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ग्राउंड वॉटर सर्वे डेव्हलपमेंट एजन्सी ही राज्यात केंद्रात अशा वेगळ्या पद्धतीने व्यावसायिकदृष्ट्या काम करायला लागले आणि त्यानंतर एक नवीन विषय सुरुवात झाली ती म्हणजे बोरवेल. याच्या आधी बोरिंग जे होत असे ते बोरिंग फक्त मायनिंग करता कोल मायनिंग वगैरे याच्याकरता होत असे, पण डीप मायनिंग किंवा याच्याकरता बोरिंग पाण्याकरता फारसं आपल्याला 50-60 वर्षापूर्वी ऐकिवत नव्हतं. मग त्या काळामध्ये म्हणजे आजपेक्षा साधारण 50 किंवा फार तर 60 वर्ष 60 वर्षापूर्वी जेव्हा कुठल्याही भागात आपल्या देशात नव्हे इतर देशात सुद्धा हे बोरिंगचं तंत्र विकसित झालं नव्हतं, तेव्हा आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पाण्याकरता साधन हे विहीर होत,
म्हणजे स्वतःला जर स्वेच्छेने जर पाण्याचं एखादं काही करायचं असेल एखादा, तर त्याकरता साधन हे विहीर होत. आणि आज सुद्धा आपण जरी किती म्हटलं की शहरामध्ये राहणारी मंडळी किंवा खेड्यातला ज्या ठिकाणी मोठा काही तिथे एखादा जमाव राहत असेल, उडारलेला प्रगत असा भाग असेल, शासनाचं काही आणखीन थेटपर्यंत तिथे जर काही झालं असेल, आता सध्या बोर घेणं बोरिंग करणं हे एक सामान्य माणसाला माहिती आहे. पण ज्या काळात हे बोर वगैरे नव्हते, तलाव नसेल, नदी नसेल आणि विहिरी तिथे होत्या, त्या काळापर्यंत जी सगळी लक्षणं किंवा विहिरींची, ही सगळी लक्षणं या पद्धतीने जुने लोक बघत असत आणि त्या पद्धतीने ते ग्रंथकाराने उत्कृत केली आहे. विशेषतः ज्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ साधारणपणे 1500 वर्षापूर्वी वराहमिहिरांनी जेव्हा लिहिला, तर वराहमिहीर याच्याबद्दल असं म्हटलं जातं की हा विक्रमादित्याच्या काळामध्ये होता, त्याचा दरबारी होता. म्हणजे किमान 1500 वर्षापूर्वीचा हा ग्रंथकार आहे. त्या काळामध्ये मोठमोठी शहरं होती, किल्ले होते, उपवनं होती आणि अनेक प्रकारची सगळे जे काही साधनं होती, वस्त्या होत्या. या ठिकाणी जी काही विहिरी असतील, खेड्यामध्ये असतील, शहरामध्ये असतील, नगरात असतील, किंबहुना आज सुद्धा आपल्याला 150-200 वर्षापूर्वी मोठे मोठे जे किल्ले आहेत, काही किल्ले हे समुद्राच्या आत पाण्यात सुद्धा आहेत, काही किल्ले जे आहे ते डोंगरावर आहे आणि हे यांचा मोठा आकार जो आहे हा इतका मोठा आहे कारण मोठी गावाची गावं या किल्ल्यामध्ये असायची. मग आजच्या भाषेत म्हणायचं तर कितीतरी स्क्वेअर किलोमीटर असा त्या काळात किल्ला बांधायला जर कोणी सुरुवात केली असेल, तिथे जर वस्ती करून राहायची असेल, तर त्या ठिकाणी पाणी कसं शोधावं. तो वाळवंटी भागामध्ये मरुदुर्ग असो वा पाण्यामध्ये असणारा मुरुड जंजिरा वगैरे सिंधुदुर्ग वगैरे अशा पद्धतीचे जलदुर्ग असो किंवा डोंगर माथ्यावर असणारे सिंहगडा वगैरे सारखे असे दुर्ग असो, प्रत्येक ठिकाणी जेव्हा विहिरी दिसतात किंवा जेव्हा केव्हा या दुर्गकारांनी या स्थपती लोकांनी बांधायला सुरुवात केली असेल, तेव्हा त्या काळामध्ये विहीर करायची कुठे करावी हे जे तंत्र जंगलातलं होतं, त्या तंत्राची किंचित माहिती आपल्याला या ग्रंथकाराच्या या अशा पद्धतीच्या संस्कृत श्लोकातून नक्की मिळते आपल्याला. आणि मी जेव्हा साधारणपणे 1972-73 मध्ये सुरुवात केली, तेव्हा मला असं लक्षात आलं की अनेक भागातून फिरत असताना, जेव्हा जेव्हा जंगलामधून फिरताना काही खेड्यामधून जिथे विहिरी असतील, काही ठिकाणी जिथे बोर घ्यायचे असतील शासनातर्फे किंवा प्रायव्हेट काही लोकांना, किंवा अशा भागामध्ये अशा प्रकारे जर जंगली भाग काही असेल, वनाचा काही भाग असेल किंवा खेड्याचा काही भाग असेल, तिथे या प्रकारची जर का माती असेल, अशी शिला म्हणजे रॉक्स फॉर्मेशन असतील, दगड असेल, आणि ते जेव्हा लोक सांगायची किंवा प्रत्यक्ष बघायला मिळायचं, त्यावरून मी आता निश्चित असं हळूहळू सांगू शकतो की ही माहिती आज सुद्धा अभ्यासकांना त्या दृष्टीने सुद्धा तितकीच उपयुक्त आहे. कारण 100% सगळ्या दूर बोरिंग करता येईल असं शक्य नाही आहे. पाण्याची ही जी आवश्यकता असते ते तंत्र तरी बोरिंगचं आपल्याला आज सोपं वाटत आहे, पण अनेक ठिकाणी ते बोरिंग करणं आता शक्य नाही आहे. पण ज्या ठिकाणी खरोखर अशा विहिरी असतील, त्या विहिरींमधून जर पाण्याचं रिझर्वायर करायचं असतील, तर आपल्याला या पद्धतीने जर एखाद्याने अभ्यास केला तर निश्चितपणे त्याचा या बोरिंग करता सुद्धा, कारण बरेच ठिकाणी आपण असं बघतो की बोर लोक घेतात कारण विहिरी इतकी जागा नसते, पण बोर करताना ते जर बोर 4 इंच किंवा 6 इंच एवढ्याच जर का असेल तर त्याचा लाभ काय आहे, तर त्याला फार मोठी जागा लागत नाही आणि वरती पंप बसवला, तोही सबमर्सिबल बसवला, वरून झाकलं तर खाली बोर आहे असं कळत सुद्धा नाही. हा आजच्या काळातला प्रगत या विज्ञानाचा हा एक लाभ जरूर आहे, पण त्याबरोबर नेमकं बोर कुठे घ्यायचं हे जर शोधायचं असेल
तर सगळ्यातून पाणी मिळेलच असं सांगतायत ते. मग ती बोर घेण्याकरता सुद्धा हे जे काही लक्षणं ग्रंथकाराने सांगितले आहेत, या लक्षणाच्या आधाराने जर एखाद्याने अभ्यास करून जर मग ते पाण्याचं तंत्र त्याने आत्मसात केलं तर अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी सक्सेसफुल अशा पद्धतीने तुम्हाला साईट सिलेक्शन करता येतं. किंवा हे या ग्रंथकाराचं वैशिष्ट्य आहे जे त्यांनी त्या काळामध्ये किंवा शोधन केलं. आज सुद्धा जर एखाद्याला वाटत असेल की खरोखर मोत्यासारख्या रंगाची, सुवर्णासारख्या रंगाची किंवा स्फटिकाची असे रॉक्स कुठे मिळतील, अशा प्रकारचे दगड कुठे मिळतील, तर त्यांनी जर सहज जरी फेरफटका मारला तर त्याला असं लक्षात येईल की अजिंठा जो सेक्शन आहे, अजिंठा घाट आहे, एलोरा ज्याला आपण वेरूळ म्हणतो तो भाग आहे, नाशिकचा तुंगार हिलचा भाग आहे, असा डोंगराळ भागात जर गेला तर या पद्धतीचे आपल्याला अनेक प्रकारचे दगड दिसतात. भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे दगड दिसतील आणि त्या दगडांच्या आसपास असणारी जी माती आहे त्या मातीमध्ये या वरामीराने वर्णन केलेले अशा प्रकारचे सगळे रंग आपल्याला बरोबर त्या मातीच्या ठिकाणी दिसतात. विशेषतः अगदी ज्याला आपण वाळवंटी भाग म्हणतो त्याला असा जो भाग आहे राजस्थानचा, त्याही काही भागामध्ये पाणी जिथे आहे पाणथळ भाग अशा भागात जर आपण गेलो डोंगराळ भागात तर त्याही भागात सुद्धा या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. त्यामुळे आणि विहिरी सुद्धा दिसतात त्या भागात कुठेतरी. त्यामुळे एखाद्याने अभ्यासच करायचा म्हटला तर बरोबर आपापल्या भागातल्या विहिरी आणि त्यांच्या बाजूचा हा सगळा वर्णन केलेल्या ग्रंथकाराने हा भाग त्याला अभ्यास करता बघता येईल. विशेष म्हणजे पुनश्च मला सांगायचं आहे की सध्या जे तंत्र आहे पाणी शोधनाचं, पोटेन्शिओमीटर, रेसिस्टिव्हिटी मीटर ज्याला जिओफिजिकल सर्वेईंग असं म्हणतात, अशा पद्धतीने डाउजिंग मेथड ज्याला म्हणतात, त्या पद्धतीने जर आपण केलं त्याला वेळही जास्त लागतो, त्याला तितकंच क्लॅरिटी नसते बरेच वेळा, कारण त्याचा अभ्यासाचा विषय त्यात इन्स्ट्रुमेंट एरर, ह्युमन एरर याही होण्याची शक्यता जास्तात. त्यामुळे जर एखाद्या माणसाने या पद्धतीने जर अभ्यास केला, सराव केला, तर त्या पद्धतीने तांत्रिक सर्वेक्षण करताना त्याला निश्चितपणे या जुन्या ज्ञानाचा लाभ होऊ शकतो. किंबहुना काही वेळा लहानशा एखाद्या भागात किंवा एखादा खूप विस्तीर्ण भाग असेल तिथे पेपर डाउजिंग, डिस्टन डाउजिंग अशा पद्धतीने सुद्धा पाश्चात्य देशात सुद्धा अशा पद्धतीने ही अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्याही आधाराने जर आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो, या पद्धतीने आपण हा जो विषय आतापर्यंत बघितला की पाणी शोधन कसं करावं, हा विस्तारपूर्वक जो बृहत संहिताकाराने सांगितलं तो आपण बघितला. याच अध्यायामध्ये त्यांनी आणखीन काही विषयांचा समावेश केलाय संक्षिप्त, तो आता आपण बघतो आहोत. तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की विहीर खणायची म्हटली की सर्वसामान्य माणसाला अडचण कुठली असणारी, तर जर दगड असेल तो दगड फोडायचा कसा, कारण सगळे दगड आपल्या पारंपरिक नेहमीसारख्या पद्धतीने फोडणारे फुटतील असं नव्हे, पण त्यांनी त्याची सुद्धा एक जण सूचना वजा असे एक तंत्र त्यांनी सांगितलं आहे. तर ते आता आपण बघूया. ते त्यांनी काही जे श्लोक सांगितले त्यात त्यांनी असं म्हटलंय, भेदम यदा नैति शिला तदानी पलाश काष्ठैहि सहसिंदुकानाम प्रज्वालित्वा नलमग्निवर्णा सुदांबुसिक्ता प्रविदार मैती. म्हणजे एखादा दगड जर तोडण्याकरता किंवा कापण्याकरता कठीण असेल तर ही विधी घ्यावी. कुठली? तर ज्याला हिंदीमध्ये ढाक असतं किंवा पलाश म्हणजे पळस ज्याला म्हणतो, त्या पळस त्याचं लाकूड, नंतर तेंदूपत्ता
जसं पलश आणि तेंदू, तर यांची जी लाकड असतील ते जाळून त्याची ती जाळून मग ती जी शिला असेल त्या ठिकाणी जाळून ती जी शिला म्हणजे तो जो दगड असेल त्याला तापवून लाल करायचं, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या त्या शिलेवरती हे त्याला जाळायचं एक प्रकारे आग्नी लावून, आणि ते जाळलं की त्यानंतर दूध टाकलेलं असं जे पाणी आहे त्याची धार जर त्याच्यावर धरून मग जर त्याच्यावरती आपण धारदार पद्धतीने कापायचा प्रयत्न केला तर तो दगड कमकुवत होऊन तो तुटायला सुरुवात होते. म्हणून तो असं म्हणतो की सुधांबू सिक्ता प्रविधार वेती, म्हणजे दुधाची त्याच्यावर जर नंतर अशी धार धरली, दूध पाण्याची धार धरली असा गरम तप्त झालेल्या दगडावरती, तर तो दगड मग फोडायला सोपा होतो. तसं तो आणखीन असं म्हणतो, तोयम शीतम मोक्षक भस्मनाम वा यत सप्त कृत्वा परिशेषंचनंतत कार्यम क्षरक्षारयुतम शिलायाः प्रस्फोटनम वन्निविता पितायाः. म्हणजे मोक्षक वृक्ष हा आयुर्वेदाच्या मंडळीला साधारण माहिती असतो, ज्याला मणिवक असं म्हटला, त्याच्या लाकडाची त्याचे जे काष्ट असतील त्याची रक्षा राख हे पाण्यात टाकून त्याचा एक प्रकारचा घोळ तयार करायचा काढा, त्याच्यामध्ये शेणा जे शेण असतात रानशेण ते टाकायचं आणि त्याला एक प्रकारचं आपण शिजवायचं आणि ते केल्यानंतर मग या पद्धतीने तो जो दगड असेल त्याच्यावरती अग्नी जगर पेटवून तो तापवायचा, त्याच्यावरती सात वेळा हे जे केलेलं शिजवलेलं पाणी आहे त्याला टाकायचं, म्हणजे सात वेळा तापवून त्याच्यावरती सारखं हे जे तयार केलेलं पाणी आहे ज्याला मोक्षक वृक्ष आणि शेणाचं हे टाकायचं, अशा प्रकारे जर केलं आणि मग तो जर का दगड तोडला तर तो सहजपणे तो दगड तुटतो. त्याने आणखी एक कॉम्बिनेशन सांगितलंय, ते असं म्हणतात तक्र कांजिक सुराहा सकुलथ्या योजितानी बदराणीच तस्मिन सप्तरात्र मुशितान्य वितप्त्वा दारयंती ही शिलाम परिशेके हे. म्हणजे कांजी मठ्ठा म्हणजे ताक, दारू म्हणजे आपण जर सुरा सो म्हणतो त्याला हिंदी शराब त्यांनी काही ठिकाणी म्हटलंय, सुरा असं त्यांनी मूळ शब्द आहे ग्रंथात, आणि कुळथाची डाळ, कुळथाचं जर डाळ असेल ती तसं कुळथ, नंतर बोर, बोराचं झाड म्हणजे बोर, हे सगळ्यांना सगळे एकत्र करून सात दिवसपर्यंत भिजवून ठेवायचं आणि मग हे द्रव जे असेल भिजवलेलं हे गरम करून पुन्हा सात पद्धतीने आधी सांगितल्याप्रमाणे तो जो दगड आहे त्याला पूर्ण शिलेला गरम केलं आणि त्याच्यावर जर टाकलं तरी सुद्धा तो दगड सहजपणे तुटतो. आणि या पद्धतीने आणखीन त्यांनी दोन श्लोक असे म्हटले आहेत, आर्कंपयो हुडविषाणमशी समेतम पारावतां खुशकृतांच युत प्रलेपाः टंडस्य तैलमथितस्य ततोस्य पानं पश्चाशितस्य निशिलासु भवेद्विता. आणि क्षारे कदल्या मथितनयुक्ते दिनोषिते पाप्यतमायसं यत सम्यक्षितं चाश्मनी नैति भंगम न चान्य लोहेश्वपी तस्य कौंठम. म्हणजे याच्यात त्यांनी म्हटलंय की त्याला लिंब म्हणतो कडुलिंब, त्याची छाल म्हणजे त्याचं एक प्रकारचं आपण ज्याला बाहेरचं कवच असतो ते आणि त्याचं पत्त, मग तिळ त्याची दाल अपामार्ग, तेंदूफल आणि गुडूची या सगळ्यांचं भस्म करून ते गोमूत्रात एकत्र करावं आणि या पद्धतीने सुद्धा शिला असते, अशा पद्धतीने त्यांनी दगड कसं फोडावा विहिरी करता याचं एक तंत्र त्यांनी असे सांगितले आहे. आणि मग त्यांनी
एक मात्र त्यांनी यानंतरचा जो विषय आहे तो वेगळ्या पद्धतीचा वेगळा असं सांगितला आहे. तो कशाकरता म्हटला आहे, तो बावडी म्हणजे विहीर असेल त्या संदर्भात काही त्यांच्या सूचना अशा पद्धतीच्या आहे. ते असं म्हणतात की पाली प्राग परायांबू सुचिरम दत्तेन या मिळोत्तरा कल्लोले वदार्ते मेती मृतासा प्रायशा प्रेरिते ताम छेदिच्छती सारदारू भिरपा संपात मावा पवारे पाषाणाधी भिरे ववा प्रतिचयम क्षुणुम द्विपाश्वादिभी. म्हणजे एखादी बावडी ही जर का पूर्व पश्चिम या दिशेला जास्त लांब असेल, पूर्व पश्चिम अशी लांबोळकी असेल आणि उत्तर दक्षिण ही जी त्याची बाजू आहे ही कमी असेल अशा बाजी, तर अशी जी बावडी आहे ती पूर्व पश्चिम अशी ती जी बावडी लांबी असणारी तर ती बऱ्याच वेळेपर्यंत त्यात पाणी राहतं. उलट पक्षी उत्तर दक्षिण अशी जर लांब असेल आणि पूर्व पश्चिम जर ती कमी असेल तर त्याच्यामध्ये पाणी लवकर वाळण्याची शक्यता असते. तसंच वायूच्या प्रहारामुळे पूर्वी किंवा पश्चिमी हवा ही जी चालते त्यामुळे अशी जी विहीर असते त्यातली जलराशी जी आहे ती त्यामुळे हलत राहते. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की एक कदाचित त्याचं एक कारण असावं त्यावेळेस, पण एक याच्यावर लक्ष देईल की पूर्व पश्चिम अशी जर लांबोळकी विहीर असेल त्यात पाणी जास्त टिकून राहतं, उत्तर दक्षिण असेल त्यात पाणी कमी राहतं ते लवकर वाढतं. तसंच उत्तर दक्षिण मध्ये जर का आपल्याला लांबी ठेवायचीच असेल तर त्यांनी ग्रंथकार असं म्हणतात की त्या मग त्याच्या किनाऱ्यावरती लाकडाने ठोस जे लाकडं असतील त्यांनी त्याचे किनारे उंच केले पाहिजेत किंवा दगडांनी त्याची जी त्याच्या भिंती आहे त्या उंच केल्या पाहिजे आणि यांना खूप प्रेशर देऊन दबाव टाकून त्यांना मजबूत अशा पद्धतीने केलं पाहिजे. पण ते म्हणतो की जर खरोखर करायचीच वेळ आली की पूर्व पश्चिम नाही विहीर करता आली लांब आणि उत्तर दक्षिणात करायची तर मग त्याच्या भिंती अशा उचलून त्या पक्क्या मजबूत अशा पद्धतीने केल्या पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे हुकुभटा प्रक्ष कदंबई सनी चुलजंबू वेत सनी पे कुर्बत कुर्बत कताला शोक मधुकेल बकुलम विमिमिश्रा वृत्तीरामम. याचा अर्थ ककुब हा एक शब्द आलाय अर्जुन वृक्षाकरता, तर अर्जुन वृक्ष वड आंबा नंतर कदंब वेत जांभूळ ताळ अशोक ज्याला मोहाचं झाड म्हणतात ते ही सगळी जी वृक्ष आहे ही त्या विहिरीच्या चारीकडे लावायला पाहिजे. आणि त्या विहिरीतून जेव्हा तुम्हाला पाणी काढायचं असेल त्या विहिरीतून तेव्हा त्याच्याकरता त्यांनी काय करायला पाहिजे तर द्वारांच्या नैर्वा एकमेक देशे कार्यमशिला संचित वारी मार्गम कोशस्थितम निर्विवरम कपाटम कृत्वा तत पांशुभिरा व मे प्रेमतम. म्हणजे त्या विहिरीच्या एका बाजूला दगडांनी व्यवस्थितपणे लावलेलं अशा पद्धतीचं आणि त्याचं जे तळ आहे बेस आहे तो समतल असा हॉरिझॉन्टल व्यवस्थित करून लाकडाचं एक प्रकार ज्याला लाकडानी तो रोखता येईल अशा पद्धतीचा कुठेतरी फळी वगैरे असतात त्या पद्धतीने बंद करणं किंवा सुरू करणं असा अडसर आहे त्याची व्यवस्था करून अशा पद्धतीने पाणी त्या विहिरीतनं बाहेर निघण्याचा मार्ग तयार करावा. कपाटं कृत्वा तुझं पांशुभिरावेतम अशा पद्धतीने तो कपाट ज्याला म्हटलंय की त्या पद्धतीने त्याला पाणी रोखणं आणि सोडणं जर पाणी यायला लागलं तिथून बाहेर काढताना. आता एक आणखी महत्वाचा भाग त्यांनी जो सांगितला आहे
तो जो आहे तो सांगून आता आपण आजचा विषय इथे थांबवणार आहोत. तो काय आहे? तर साधारणपणे आपण असं बघितलं की कुव्यामध्ये पाणी गोड असेल खारट असेल याबद्दल त्यांनी सांगितलंय. विहीर कशी करावी हे सांगितलंय. विहिरीचं पाणी कसं काढावं ते सांगितलं. विहीर पाणी शोधावं कसं हेही सांगितलं. इतका विस्तारपूर्वक आपण बघितलं. एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे ज्याला प्रॅक्टिकल असं म्हणतात की या सगळ्या पद्धतीने सांगितल्यावरती एक भाग महत्वाचा राहिला की जर एखाद्याने विहीर खणली आणि जर ते पाणी आपण असं म्हणतो की जर दूषित असेल काही कारणाने विहीर तर खणली आवश्यक ते पद्धतीने शास्त्राप्रमाणे सगळी खणली विहीर पण पाणी जे आहे ते पाणी खरोखर वापरण्यासारखं नाही आहे मचूळ आहे किंवा आणखीन काही त्याच्यात आहे तर मग काय करावं. हा जसा सगळ्याच्या मनात प्रश्न असेल तर त्या संदर्भात वरावीराने दोन श्लोक महत्वाचे सांगितले आहे आणि ते अत्यंत महत्वाचे श्लोक आहे. ते श्लोकाने आज आपण आपला विषय इथे थांबवणार आहोत. ते त्यांनी असं म्हटलंय की असं जर का पाणी असेल ज्याला सलाईन वॉटर आपण म्हणतो क्षारयुक्त किंवा पिण्यायोग्य आपल्याला असं वाटत नाही विहीर खंडित सगळं शास्त्रप्रमाणे करून मग त्याला ते असं म्हणतात अंजन मुस्तो शिरे ही सराज कोशातक कामल कचूर्णे ही कतक फल समायुक्त योग कूपे प्रदातव्या. म्हणजे अंजन मोथा खस राजकोशातक म्हणजे तुरई ज्याला म्हणतात तुरई आवळा कतक म्हणजे निर्मली असा त्याला एक शब्द आहे तर कतक फल यांचं चूर्ण करावं मिश्र चूर्ण करून एकत्रित करून ते त्या कुव्यात टाकावं एक प्रकारे. आणि यांनी काय होतं तर कलुषम कटुकम लवणम विरसम सलिलम यदि वा शुभगंधी भवेत. म्हणजे कलुषम कटुकम लवणम विरसम सलिलम यदि म्हणजे घाण पाणी कडवट असेल खारट असेल किंवा ज्याला निस्वाद असेल ज्याला स्वाद नाही असं जर पाणी असेल ते सुद्धा सुगंधित उत्तम असं होऊन जातं. त्या पद्धतीने हे जर का मिश्रण त्या विहिरे टाकलं तर आणि तदनेन भवत्यमलम सुरसम सुसुगंधी गुणे परेश्च युतम. म्हणजे अशा पद्धतीने हे जर मिश्रण त्यात टाकलं तर तो जो स्वाद असतो पाण्याचा तो सुद्धा चांगला होतो पाणी शुद्ध होतं त्याला जर वास येत असेल तो वास सुद्धा दूर होऊन त्यातला जो खारटपणा असेल तो सुद्धा दूर होऊन जात. हे एक वेगळं वॉटर प्युरिफिकेशनचं असं तंत्र 1500 वर्षापूर्वी हे या वरावीरांनी या शेवटल्या दोन श्लोकात सांगितलं आहे. त्याचे नंतरचे दोन श्लोक आहेत ते फक्त त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुठलं नक्षत्र दिनशुद्धी वगैरे पाहून कुवा कसा करावा आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी असं म्हटलंय की काही ग्रंथकारांनी जेव्हा अभ्यास केला आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की एक श्लोक जास्त असं त्यात निघालाय की ज्येष्ठ मासानंतर म्हणजे साधारण जूनच्या नंतर जे पाणी असतं ते आकाशीय पाणी त्याला जे पाणी आहे त्याला आधी सांगून म्हणजे ते आपण आधी जे बघितलं ते सांगून आता या ठिकाणी वरावीराने जकाल म्हणजे जमिनी भूजल सांगितलंय तर आकाशी पाण्याबद्दल जे आहे तो त्यांनी आपण जेव्हा गर्भलक्षण वगैरे असा ग्रंथ या ग्रंथात जर बघितलं तर ढगातलं पाणी कसं असतं हा आकाशी ते पूर्वी त्यांनी सांगितलं पण हा संशोधनाचा विषय. पण एक महत्वाची गोष्ट इथे आपण अशी बघितली की शेवट करताना वरावीराने अशुद्ध पाणी जर असेल विहिरीमध्ये ते शुद्ध कसं करता येईल
हे मात्र त्यांनी एक प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण भूमिगत जल किंवा ग्राउंड वॉटर हे शुद्ध कसं करावं हे जे तंत्र आहे हे तंत्र आज सुद्धा अनेक ठिकाणी उपयुक्त आहे. आणि आज जेव्हा आपण जर काही भागात जर गेला आणि आपल्याला असं लक्षात आलं की हजारो किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर असे भूभाग इतर जगात नव्हे तर आपल्या देशात सुद्धा काही ठिकाणी फ्लोराईड वॉटर आहे, फ्लोरिन रिच वॉटर, त्याला फ्लोराईड रिच आहे, काही ठिकाणी आयरन जास्त आहे, काही ठिकाणी फ्लोरिन आहे, काही ठिकाणी तर विषाक्त असं आर्सेनिक आहे, काही ठिकाणी खारं पाणी आहे, त्या ठिकाणी सोडियम पोटॅशियमची मात्रा जास्त असते. आणि याला आपण आजकाल सध्या प्रदूषित वॉटर किंवा पोल्युटेड वॉटर कंटॅमिनेटेड वॉटर असं म्हणतो. आणि मग याचं जर अनालिसिस केलं तर मग आपल्या लक्षात येईल की पाणी आहे पिण्यासारखं नाही आहे. आणि हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे जसं समजायला पाहिजे तर हा जो महत्वाचा भाग आहे हा त्याही काळामध्ये वरामिऱ्याने आपल्या ग्रंथात सांगितला. तेव्हा आता पुढच्या आपल्या भागामध्ये आजचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे पाणी शोधन हा कदाचित सगळ्यांना माहितीचा विषय नसावा कारण तो भूगर्भशास्त्रज्ञाचा विषय, पण पोल्युटेड वॉटर प्युरिफिकेशन किंवा ग्राउंड वॉटर हे प्युरिफाय कसं करावं, डगवेल वॉटर हे शुद्ध कसं करावं, किंवा एरवी सुद्धा बोरवेल वॉटर का असेना पण ते शुद्ध कसं करावं, हा मात्र जो प्रश्न आहे हा इंजिनियर लोकांना, जिओलॉजिस्ट लोकांना, एन्व्हायरमेंटलवाल्या लोकांना आणि अगदी काहीकडे शेतीवाल्या ॲग्रोटेक लोकांना सुद्धा महत्वाचा आहे. तेव्हा पुढल्या पुष्पामध्ये आपण या पारंपरिक वॉटर ट्रीटमेंट या ज्या काही कन्सेप्ट आहे हे जे काही सूत्र आहे यांचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत शुभेच्छा, नमस्कार.